नमस्कार, मी निखिल भोजनांच्या नवीन कोरोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. आणि ज्यांनी कोणी आपला लास्टचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी येऊन ठेपलं ते गॉड्स ओन कंट्री म्हणजे केरळा. आपल्या भारतातलं एक सुंदर असं ठिकाण केरळ, आणि केरळच्या मधलं एक सुंदर असं स्पॉट म्हणजे मुन्नार, एक हिल स्टेशन, आणि जिथे चहाच्या मुळासाठी एक खूप स्टेशन प्रसिद्ध आहे असं मुन्नार. आणि आज आपण आता हा मुन्नार फिरायला सुरुवात करणार आहोत. वारले सकाळचे 6 आणि आज तारीख मला वाटते 22 आहे, 22 फेब्रुवारी. आता पहिल्यांदा आमचा प्लॅन चालला आहे तो टॉप स्टेशन जायला. इथलं सर्वात मोठं आकर्षण टॉप स्टेशन, आणि त्याला टॉप स्टेशन का बोलतात हे जसं पुढे पुढे जाऊ ना तसं जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असला मित्रांनो तर सबस्क्राईब करा, आणि हे व्हिडिओ आहेत ना कंटिन्यू बघा. ही आपली जी सिरीज आहे पूर्ण केरळ सिरीज, किंवा अजून काही ॲडिशनल असतील गोष्टी ह्या नक्की बघा, आणि मला तुमचा फीडबॅक द्या, तुमची कमेंट कळवा. चला मित्रांनो, अजिबात वेळ न दवडता आपण टॉप स्टेशनला जाणार आहोत. टॉप स्टेशन हे किंवा मुन्नारमध्ये सर्वात उंच असलेलं ठिकाण आहे जबरदस्त, आणि ते मुन्नारपासून जवळजवळ 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आम्ही जिथे राहिलो आहे तिथून जवळजवळ 42 किलोमीटर अंतरावरती आहे. मी तुम्हाला इथली जे आम्ही कुठे राहिलो आहे, आम्ही काय काय खातो आहे याचीसुद्धा एक छोटीशी टूर देणार आहेत पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये असू शकते ते. परंतु त्याच्या अगोदर सुरुवात करूया आपण टॉप स्टेशनला, आणि त्यानंतर काय काय प्लेस असतील या गोष्टींना. तर आपण जिथे राहिलो तिथून आपण ना एक 10 ते 15 मिनटामध्ये मुन्नारच्या मेन हिल स्टेशनला आलो आहे. आणि बहुतेक आम्ही चुकलो आहे काय आम्ही टॉप स्टेशनला, बरोबर आहे ना. तर रात्री काल जेव्हा आम्ही रात्री एंट्री केली ना त्यावेळी खूप गर्दी होती, आणि आम्ही त्यामुळे पहाटेचा लवकरचा टायमिंग निवडला जेणेकरून तुम्हाला जी गर्दी नाही खूप कमी भेटेल. आणि तिथून एक्झॅक्टली टॉप स्टेशन 35 किलोमीटर आहे, आणि आम्ही जिथून राहिलो होते तुम्ही सांगितलं तसं 42 किलोमीटर आहे. आणि मास्क घालणं इथे कंपल्सरी आता तरी सध्या तरी सिच्युएशन चालू आहे कोविडची, त्यानुसार इथून फुल आता आपल्याला मला वाटतं असेच रोड भेटणार आहे. इथले रोड खूप कमाल आहेत, मस्त आहे. एक 40 ते 45 मिनटं आपण ट्रॅव्हलिंग केली, आणि त्यानंतर येऊन पोहोचले आपण टॉप स्टेशनला. सध्या आम्ही खूप लवकर चाललो, तुम्हाला बोललो होतो मी मागाशीच की आम्ही 6 निघालो होतो, आत्ता वाले ते 8, 2 तास गेले जवळजवळ. आणि आजूबाजू लोकल शॉप आहेत ना ते आत्ता हळूहळू उघड्या सुरुवात झाली. पार्किंगसाठी एवढी काही खास नियोजन नाही आहे, म्हणजे तुम्हाला जसे जागा अवेलेबल असेल तसं तुम्हाला पार्किंग करावं लागतं. आणि त्यानंतर इथून पाठीमागे एंट्री केल्यानंतर 200 मीटरनंतर त्या पायऱ्या सुरू होतात. तिथे आपण जे आलो आहे ते 20 रुपीज एंट्री फी जी गव्हर्नमेंट ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. आत्ता आपण मुन्नारच्या आणि केरळच्या सगळ्यात मोठ्या हायस्ट पॉईंटवरती आहे. एंट्री फी तिथे 20 रुपीज आहे, आणि काही ठिकाणी प्रायव्हेट प्रॉपर्टी सुद्धा आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे तिथून तुम्हाला एक वेगळा व्ह्यू बघायला भेटतो, परंतु त्यांची एंट्री फी वेगळी. जी गव्हर्नमेंट लोकांनी ठेवली ना ती 20 रुपयाच आहे, 20 रुपये पर पर्सन. आणि फुल नॅचरल व्ह्यू आहे, फुल फॉगी आहे. आता आपल्याला इथल्या एरियामधलं एवढं काही माहिती नाही की नक्की इथून काय दिसतं, पण हा एक तामिळनाडू आणि आपल्या केरळच्या बाउंड्रीवरची जे फॉरेस्ट आहे म्हणजे जंगल आहे, तर तो पूर्ण एरिया बघायला भेटतो. मित्रांनो, हा होता आपल्या दिवसाचा पहिलं स्पॉट हिल स्टेशन टॉप स्टेशन. आणि इथे यायचा सगळ्यात बेस्ट टाईम म्हणजे ना सकाळीच, अर्ली मॉर्निंग, जेवढं तुम्ही 7-8 तिथे पोहोचाल ना तर सगळ्यात बेस्ट व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतो. त्यानंतर हळूहळू उडीला सुरुवात होते, त्या व्ह्यू जी आणि इथल्या खरी जी इथली खरी जी खासियत याची बघण्याची मजा निघून जाते. हा आपला पहिला पॉईंट झाला आता दिवसातला. मुन्नार टू तुम्ही टॉप स्टेशन टू मुन्नार जेव्हा प्रवास करतात ना, किंवा कुठेही मुन्नारमध्ये, तर तुम्हाला हे सौंदर्य बघायला भेटतं. वाव, सगळीकडे फक्त चहाचे मळे, आणि ते काम करणारे कामगार बघा. जोपर्यंत तुमची नजर जाईल ना तोपर्यंत तुम्हाला चहाचे मळे बघत, आणि जबरदस्त म्हणजे जेवढी झाडी आपल्या भागात आहे तेवढी इकडे चहाचे मळे आहेत. आणि मी एक्झॅक्टली मुन्नारच्या बॉर्डरवरती, आणि हा म्हणजे टोळ्याचे पारणे पेटणारा संपूर्ण वे आहे. केरळमधली छोटी छोटी गाव आहेत, आणि जेव्हा तुम्ही कुठल्या एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे ट्रॅव्हलिंग करत असताना छोटी छोटी गाव बघून तुम्हाला ते थांबण्याचा मोह अजिबात आवडणार नाही. एक
मळे किंवा इथली छोटी छोटी गावं येतात, इथली शेती फुल ग्रीनरी आहे चारीबाजू. खरं तर आम्ही आता ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आता आपण इथे केरळमध्ये मेंदूला ट्राय करत आहे. जीवन सांग मला कसं वाटतंय तुला. छान वाटतंय. हे खाऊन खायच्या अगोदर काय सांगतेस? नाईस. एक बोंडा आहे ना, एक बोंडा ओनली, एक बोंडा. हे बघा हा बोंडा आहे. मित्रांनो आपण हा ट्राय करतोय परोठा आहे, आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगळ्या टाईपचा परोठा खाल्ला असेल. हा इथला परोठा वेगळा आहे, तो सांबर वर खाल्ला जातो आणि पूर्ण सांबरची चव लागते त्याला. टॉप स्टेशन पाहिल्यानंतर आणि थोडासा नाश्ता केल्यानंतर आपण आलो होतो कुंडला टाईमला. आणि कुंडला टाईमसाठी एंट्री सुद्धा आहे. आता किती रुपये घेतली? 4-wheeler 20 rupees आहे आणि 2-wheeler 10 rupees, देन बस याच्यावर डिपेंड आहे. बोटिंग वगैरे सगळं इथे करायला भेटतं तुम्हाला. पण सगळ्यात मोठा पॉईंट इथे की व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण आपण बघूया तरी. त्यांना एकदा रिक्वेस्ट करून तर व्हिडिओग्राफी करता आली तर. फोटोग्राफी अलाउड आहे पण व्हिडिओग्राफी का अलाउड नाही मला तर लॉजिक नाही कळलं, पण ठीक आहे. पण इथनं व्ह्यू खूप छान आहे. सगळ्या सानिध्यात वसलेले कुंडला डॅम आणि पूर्णपणे आपण जवळजवळ ना खूप हिल स्टेशन आहे आणि वरती डॅम आहे, कडक आहे एकदम. खरं तर फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही बोलतात, पण बऱ्याच जणांना मी फोटो काढताना बघतोय त्यामुळे आपण हा व्हिडिओ काढतोय. मुन्नरपासून जवळ ना आता तुम्हाला दोन डॅम बघायला भेटतात. एक तर एक डॅम आहे तो आपला आता जो कोला डॅम येतो, आणि एक मुट्टुपोडा डॅम म्हणून आहे. मुट्टुपोडा डॅमला मला वाटतं चार्जेस काही नाही जीवत, परंतु हा एक प्रायव्हेट डॅम असल्यासारखाच आहे, जेणेकरून तुम्हाला एंट्री फी 20-30 rupees द्यावी लागते. आणि आपण त्यांची परमिशन घेऊन कुंडला व्हॅली, म्हणजे कुंडला धरण आहे त्याच्या आतमध्ये आलो आहे, आणि तुम्हाला इथे बोटिंग वगैरे सर्व सवयी उपलब्ध आहेत. मला वाटतं पॅडल बोटिंग आहेत, आणि पॅडल बोटिंगचं जी प्राईस आहे ती 400 rupees पर हेड आहे, आणि त्यामध्ये तुम्ही दोनच व्यक्ती म्हणजे करू शकतात. परंतु इथलं आणि ते काय ते अर्धा तासासाठी आहे. इथलं अजून एक वैशिष्ट्य मला बघायला भेटलं, ते हे निर्गीची झाडं. अजून एक प्लॅन आहे मुन्नारमध्ये टी फॅक्टरीला व्हिजिट देण्याचा. तो फेमस आहे खूप मुन्नारमध्ये टी फॅक्टरी, कारण तुम्ही बघितलं की जिकडे तिकडे तुम्हाला मळेच मळे बघायला भेटले, त्यामुळे ही टी फॅक्टरी खूप फेमस आहे. त्याला एक भेट द्यावा. पण त्याचा मे बी कदाचित हा व्हिडिओ खूप मोठा असेल असं होईल, त्यामुळे आपण एखादा सेपरेट व्हिडिओ त्याचा टाकू आरामामध्ये. परंतु आपण आज जे बघितलं टॉपी बोला किंवा ते चहाचे मळे बोला किंवा ते छोटंसं लपलेलं गाव बोला किंवा हे जे डॅम आहे अप्रतिम आहे. मुन्नरमधील काही ठराविक फेमस ठिकाणं आहेत, त्यातलं काही ठिकाणं आहेत. जेवढे पॉसिबल आहे ते वन डेमध्ये करा प्लॅन आहे. त्यानंतर आम्ही पुढे रवाना होणार आहे, तर त्यात जास्त दाखवण्याचा प्रयत्न आहे छोटासा. आपण इथे शेवट करतो या व्हिडिओचा. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, एक तर टॉप व्ह्यू बघितला, त्यानंतर दोन डॅम बघितले, चहाचे बरेच असे मळे बघितले, आणि त्यानंतर फोटो पॉईंट बघितला. बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही इथे आलात तर मुन्नारला ऑन द वे एका म्हणजे एक 7-8 तासामध्ये बघू शकता. त्यानंतर आता आमचं नेक्स्ट मे बी आता आम्ही टी म्युझियमला भेट देणार आहे. पण काही काही ठिकाणी कसं आहे टी म्युझियममध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर बघूयात आपण त्यांची परमिशन घेऊन इथली तर टीचं स्ट्रक्चर कसं असतं किंवा ती बनवली कशी जाते ती पूर्ण प्रोसिजर आहे हे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर ते आपल्याला बघायला भेटलं तर वेल अँड गुडच, नाहीतर मग मुन्नारला आपल्याला इथेच टाटा बाबा करायला लागेल. अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कुठे स्टे केला आणि काय काय फूड खाल्लं, ते पण त्याचा पण आपल्याला थोडासा एक व्हिडिओ बनवायचा आहे. त्याचा टायमिंगवर डिपेंड आहे, टाईम खूप कमी आहे आणि इथले पॉईंट्स खूप सारे पॉईंट्स आहेत. तरीसुद्धा आम्ही बऱ्यापैकी बरेच पॉईंट्स कवर केले आणि आता काही पॉईंट्स बाकी आहेत, तर बघूयात. खूप सा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, आणि जर तुमचं काही कमेंट असतील किंवा काही फीडबॅक असतील तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला नक्की मेसेज करा. बट एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स येतोपर्यंत. बाय.